थोड़स थांबवतो तो लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। ढगे सर तुम्ही ही बातमी ऐकलेली असेलच, दोन्ही देशांकडून सहमती झालेली आहे आपला आपला सैन्य मागे घेण्यावरती, परंतु असं बोललं जातं की या आधी सुद्धा असं एकदा झालेलं झटापट झाली आणि त्यानंतर दोन्ही देशांनी हे मान्य केलं की आपापले सैन्य आम्ही मागे घेऊ, पण पुन्हा पुन्हा हे वाद होतच राहतात, तुम्ही कसं बघता याकडे? अमोलजी तुम्ही जसं म्हणताय बिल्कुल तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे, कारण आपल्याला जसं माहित आहे 6 जूनला आपले कोर कमांडर जनरल हरिंदर सिंग आणि त्याचबरोबर त्यांचे काउंटर पार्ट चीनचे जे जनरल लेवलचे अधिकारी होते त्यांच्यामध्ये ऑलरेडी चर्चा झाली होती आणि डी एस्केलेशन डिसएंगेजमेंट होणार या प्रकारची चर्चा झाल्यानंतर सुद्धा 15 जूनला आणि 16 जूनला काय झालं हे सगळ्या जगानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर 15 जून नंतर जे झालं होतं, दोन्ही बाजूला जे आहे सेना एकमेकासमोर आहे, वेगवेगळ्या प्रकारचा आपला एअरफोर्स त्याचबरोबर युद्ध सामुग्री आपल्या साईडनी त्याचबरोबर चीनच्या साईडनी तर पहिल्यापासून होते आणि अशा प्रकारची स्फोटक परिस्थिती असताना दोन्ही देशांकडे जे आहे डी एस्केलेशन आणि डी डिसएंगेजमेंट याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। पण हे जरी खरं असलं आणि काल जी 11 तासाहून जास्त काळासाठी जी बैठक मिलिटरी लेवलला त्या ठिकाणी चालली, माझ्या मते त्याच बैठकीचा परिपाक म्हणजे चीनने जे आहे काही अंशी आपल्या मागण्या मान्य केल्या असं या ठिकाणी वाटतं। ज्यावेळेस डिटेल्ड स्टेटमेंट येईल त्याच वेळेस आपल्याला पाहावं लागेल, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की चीन सारखा तसं पाहिलं तर कुठल्याच शत्रू राष्ट्रावर आणि मिलिटरी लेवलमध्ये दुसऱ्यावर विश्वास त्या ठिकाणी ठेवायचा नसतो, पण चीन सारखं शत्रू राष्ट्र 1949 पासून 2020 पर्यंतचा जर इतिहास आपण पाहिला तर 1962 त्यांनी दिलेलं आहे, न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपमध्ये जो आहे आपला विरोध त्यांनी केलेला आहे, 2020 15 जूनला काय झालं हे आपल्याला माहित आहे, अशी लंबी चौडी यादी आहे। तर त्यामुळे चीनवर कुठपत आपण विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्न आहे आणि त्याहून महत्वाचं टाइम बाउंड मॅनरमध्ये फक्त म्हणणं की डिसएंगेजमेंट आम्ही करणार आहे पण किती काळामध्ये करणार आहे, त्याहून महत्वाचं जो पँगॉंगसो एरिया आहे त्यामध्ये फिंगर 4 टू फिंगर 8 यामध्ये नेमकी जी आहे चीनची भूमिका काय असणार आहे, किती कालावधीमध्ये ते पूर्ण आपलं सैन्य वापस त्या ठिकाणी काढून घेणार आहे, प्री एप्रिल 1 एप्रिलच्या अगोदरची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जर पूर्णपणे भारत आणि चीनच्या एलएसीवर जर हासिल होत असेल तर माझ्या मते डिप्लोमॅटिक मॅनर्समध्ये आणि त्याहून महत्वाचं स्ट्रॉंग मिलिटरी पोस्चरिंग आपण जे दाखवलं की तोडीस तोड अशा प्रकारचा आपण जवाब गेल्या काही दिवसांमध्ये जो भारताने त्या ठिकाणी दिला तर या सगळ्यांचा परिपाक म्हणजे जे आहे चीनला माघार घ्यायला लावली असं म्हणण्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी तथ्य आहे। फक्त काही अंशी जर चीन थोड्या काळासाठी जर मागे हटत असेल तर चीनवर विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा, कारण चीनचा यामध्ये खूप मोठा गेम प्लॅन आहे, हा गलवान खोरं किंवा त्याच्याशी संबंधित हा इश्यू नाहीच आहे, बीआरआय असेल, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असेल आणि त्याहून महत्वाचं अक्साई चीन लद्दाख याच्याशी संबंधित त्याचं जे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत या सगळ्या गोष्टींची आपल्याला जे आहे या सगळ्या गोष्टींना आपल्याला या घटनेशी जोडावं लागेल। चीनने फक्त आपल्याला टेस्ट केलेलं आहे की अशा प्रकारचं जर आपण काही केलं तर भारत कशा प्रकारे रिस्पॉन्ड करतो, मागच्या 60 वर्षांपर्यंत जे आहे आम्ही माइल्डला रिस्पॉन्स केलं पण 2020 मध्ये एक हायर लेवल आपण गाठलेली आहे, हायर थ्रेशोल्ड एक प्रकारे आलेला आहे आणि आता जे आहे भारताची भूमिका चीन विरुद्ध अशा प्रकारची आगळीक जर पुन्हा चीननं करण्याचा प्रयत्न केला तर आपली स्ट्रॉंग असणार आहे हे मागच्या काही दिवसांच्या उदाहरणावरून जे आहे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं। ढगे सर, माझे सहकारी अभिजित करंडे तुम्हाला प्रश्न विचारतात। अभिजित, ढगे सर, गलवान खोऱ्यामध्ये जे आपले सामरिक रस्ते उभारणी चालू आहे आणि आपण आपल्या सीमा ज्या आहेत त्या सुरक्षित करण्याकडे जो भर दिलेला आहे गेल्या काही दिवस वर्षांपासून आणि तो सगळा प्रकार जो आहे तो चीनच्या डोळ्यामध्ये खूप खुपतो आहे असं दिसतंय, तर ती स्थिती काय आहे नेमकं, चीनला आत्ताच या सिच्युएशनला येण्याचं कारण काय की जेव्हा की वर्ल्डमध्ये सगळीकडे जगभरामध्ये पॅन्डेमिकचं सिच्युएशन असताना चीननी हे एक वेगळं टेन्शन तिथं क्रिएट केलं, नेमकं काय कारण आहे? अभिजित, तुमचा प्रश्न जो आहे तो बिलकुल बरोबर आहे आणि नेमकं जे आहे त्यांच्या मर्मावर तुम्ही बोट ठेवलेलं आहे। खरा जो प्रश्न आहे तो आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ज्याला म्हणू आपण पायाभूत सुविधांचा विकास आपण एलएसीच्या अक्रॉस जे केलेली आहे आणि त्याच्यामुळे आतापर्यंत एक सामरिक ऍडव्हान्टेज चीनला जे मिळत होतं की त्यांच्या साईडनं जे आहे बरोबर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट त्यांनी केलेली आहे रस्त्यांची कनेक्टिव्हिटीची, पण आपल्या साईडनं आतापर्यंत तो ऍडव्हान्टेज नव्हता आणि आता डी एस दौलत बेग ओल्डी हा रस्ता त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केल्यामुळे आणि त्याचबरोबर तिथून पेट्रोलिंग पॉईंट 14 पर्यंत आपण ईस्ट वेस्ट फिडर रोड रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी डेव्हलप केल्यामुळे एक प्रकारे तोडीस तोड अशा प्रकारची पायाभूत सुविधांची निर्मिती गेल्या काही वर्षांमध्ये भारताकडून केली जाते आणि नेमकं या पायाभूत सुविधांचा विकास हीच नेमकी चीनची पोटदुखी आहे आणि त्याच्या माध्यमातून भारताला चीनवर डॉमिनेंट करता येईल, अक्षय चीनवर आपली नजर राहील आणि त्याहून महत्वाचं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, बीआरआय आहे, यामध्ये सुद्धा जे आहे भारताला आपला डॉमिनन्स
त्या ठिकाणी निर्माण करता येईल अशी कुठली तरी भीती चीनच्या मनामध्ये आहे. आणि म्हणूनच या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्ट्रॅटर्जिक रोडच्या डेव्हलपमेंटमुळेच चीनने जी आहे अशी आगळीक केलेली आहे. आणि एक प्रकारे त्याने टेस्ट केलेलं आहे की आपण जर असं केलं तर भारत जो आहे कशा प्रकारे रिस्पॉन्ड करेल, म्हणजे भविष्यातले त्याचे जे मोठे गेम प्लॅन आहेत त्याच्यासाठीची एक प्रकारची रिहर्सल म्हणा किंवा टेस्टिंग म्हणून मी जे आहे या गेल्या काही आठवड्यांमध्ये ज्या घटना घडल्या त्याच्याकडे पाहतो. जगभरामध्ये चीननं जे सुरू केलेलं आहे म्हणजे तैवान असेल, हाँगकाँग असेल, इकडे भारताला त्रास देणं असेल किंवा तिकडे पाकिस्तानला फूस देणं असेल, ह्या सगळ्या सिच्युएशन्समध्ये आपण एक गोष्ट मात्र तिथं बघतोय की चीन हा कायम कधीही हक्काचा मित्र म्हणून कधी आपल्या समोर आलेला नाही. जरी आपण हिंदी चिनी भाई भाई अशी घोषणा जरी आपण मागे दिलेली असती तरी सुद्धा त्यानं कायम दगाबाजी केलेली आहे. तर आत्ताचे डिएस्केलेशन किंवा डिसएंगेजमेंट आपण जी म्हणतो आहोत ती आपण किती सिरियसली घ्यायची आणि आपण तिथे किती सावध असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? 30 डिसेंबर 1949 भारत हे पहिलं राष्ट्र होतं ज्यानं त्या ठिकाणचं पीपल्स रिपब्लिक चायना, कम्युनिस्ट हे जे सरकार होतं चायनामधलं त्याला रिकग्नेशन देणारं जगातलं पहिलं सरकार म्हणजे भारताचं सरकार. 1971 संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चीनच्या दाव्याला सपोर्ट करणारा एक राष्ट्र म्हणजे भारत. WTOच्या वेगवेगळ्या फोरममध्ये चीनला सपोर्ट करणारा देश म्हणजे भारत. आणि त्याच्या बदल्यामध्ये चीननं आम्हाला काय दिलं, 1962 ते युद्ध, 15 जून 2020 जे आहे म्हणजे अतिशय मानवतेला काळीमा फासणारं अशा प्रकारची आमच्या बिहार रेजिमेंटच्या सैनिकांची त्या ठिकाणी हत्या, न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपमध्ये जे आहे आम्हाला त्या ठिकाणी स्थान न देणं, एक ना दोन अशी लंबी चौडी यादी आहे की चीननं वेळोवेळी जे आहे आम्हाला दगाच दिलेला आहे. एकीकडे म्हणायचं डिसएंगेजमेंट करायचं, डिएस्केलेशन करायचं, आणि दुसरीकडे जे आहे छुप्या पद्धतीनं हे सगळं काम करायचं. चीन जो आहे आतापर्यंत इतिहास पाहिला तर त्याचं सायकोलॉजिकल ऑपरेशनमध्ये पारंगत आहे. 2012 शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस ते राष्ट्राध्यक्ष झाले अतिशय अग्रेसिव्ह अशा प्रकारचा अप्रोच त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणूनच तैवान असेल, हाँगकाँग असेल, भारताच्या सीमेवरची आगळीक असेल किंवा साऊथ चायना सीमध्ये ऑलरेडी पॅरासेल आयलँड आणि स्पार्टली आयलँड या दोन आयलँडला त्यांनी ऑलरेडी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे जगभरामध्ये ईस्ट चायना सी, साऊथ चायना सी, त्याच्या आसपासचे शेजारी राष्ट्र या ठिकाणचा त्याचा अग्रेसिव्ह अप्रोच हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे की जगामधलं सुपर पॉवर म्हणून 2049 आम्हीच होणार आहे. भारत जे आहे आमच्या पुढे काहीच नाहीये, ते फक्त रिजनल पॉवर आहे. या सगळ्या अनुषंगानं आपण या घटनांना जे आहे जोडलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे. हो, धन्यवाद डॉक्टर सतीश ढगे सर. आपण खूप चांगल्या शब्दांमध्ये आणि खूप सोप्या शब्दांमध्ये आम्हाला हे सगळं समजून सांगितलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. अभिजित करंडे आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत होते, त्यांनी सुद्धा आपल्याला माहिती दिली.